सध्या मार्केटला कलिंगडाची आवक बऱ्यापैकी आहे. दररोज 150 ते 200 गाड्याची आवक आहे. आणि आपल्याकडे शुगर किंग मध्ये सिंबा व्हरायटी आहे, शुगर किंग आहे, परत आपल्याकडे मेलोडी व्हरायटी आहे, बऱ्यापैकी व्हरायटी आहे. त्यात परत नामदारी व्हरायटी जी व्हरायटी चेन्नईवरून इकडे येते महाराष्ट्रामध्ये आपल्या इथे. आणि बऱ्यापैकी शुगर किंगचा सध्या आता रेट चालू आहे 10 ते 15 रुपयेपर्यंत आहे. आणि जे नामदारी व्हरायटी आहे त्याचा रेट चालू आहे 10 ते 18 रुपयेपर्यंत. आणि आपल्याकडे परत पिवळ्या कलरचं एक येतं, ते पिवळ्या कलरची एक व्हरायटी नवीन आलेली आहे, जे आतमवरून काळे आणि आतमधून पिवळे आहेत. त्याचे रेट सध्या चालले 20 रुपये ते 25 रुपयेपर्यंत. त्याचे खा ते सध्या आता ह्या व्हरायटींपेक्षा त्याची थोडीशी गोडी जास्त आहे. तो माल कुठून येतो? हा माल आपल्या कोकणमधून येतो, आपल्या इंदापूर माणगाव या साईडवर येतो. आणि जो सध्याचा रेट आहे कमी आहे का जास्त आहे? सध्या रेट हा कमी पण म्हणता येणार नाही, जास्त पण म्हणता येणार. एक रिझनेबल रेट आहे जो शेतकऱ्यांनाही तेवढा परवडतो आणि गिरायकांनाही परवडतो. सध्या रमजानचा सण असल्यामुळे खरेदीदाराची मागणी बऱ्यापैकी आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्या हिशोबाने लोकांची मागणी भरपूर आहे. आवक सध्या कमी आहे का जास्त आहे? सध्या आवक भरपूर आहे. भारत माने.